वाळू उपसाच्या परवानगीच्या नावाखाली पूर्णा नदीपात्रामध्ये नंगाना सुरू आहे। दिवस रात्र या ठिकाणी वाळू उपसा केला जातोय। मंडा तालुक्यातील परवानगीच्या नावाखाली प्रल्हाद कारभारी दराडे कानाडी शिरपूर देशमुख कानाडी लिमखेडा पूर्णा नदी पात्रात नंगानास दोन्ही गुत्तेदार आणि दोन्ही ठिकाणाहून अनाधिकृत दिवस रात्र वाळू उपसा करून धुमाकूळ घालत आहेत। या परिसरात पाण्याची पातळी कमी होऊन दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। पर्यावरण निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी वाळू उपसाचे जिल्हाधिकारी जालना यांनी घालून दिलेले 67 नियम अटींची भंग केल्याप्रकरणी प्रल्हाद दराडे आणि देशमुख वाळू उपसाच्या परवानगीचा दुरुपयोग करत या ठिकाणाहून अनाधिकृत वाळू उपसा करत असून संबंधित परवाना धारक वाळू उपसा अधिकृत अतिरिक्त करत असल्यामुळे कारवाई करून तात्काळ टेंडर रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी दिली आहे। याचं एक निवेदन देखील त्यांनी दिलंय। राजेश खरात, गणेश बोराटे, भाऊ खंदारे, कृष्णा सोळंके, केशव शिंदे, सुरेश घनवट, प्रकाश काकडे, सुशील घायाळ, बाळासाहेब देशमुख, विनायक राठोड, संजय पवार हे यावेळी उपस्थित होते। 18 मार्च 2021 रोजी मंठा तहसील येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। या निवेदनावर मागणी आहे की वाळू पूर्णावरील जे वाळू घाट सुटले त्याच्यामध्ये भवन सिरपूर निमखेडा कानडी या ठिकाणी परवानगीच्या नावाखाली अवैधरित्या वाळू याची उपसा होत असताना दिनांक 17 मार्च 2021 काल आम्ही प्रत्यक्षात पाहणी केली। त्या ठिकाणावर त्या पात्रामध्ये त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी दोन दोन खोकल्यांड ह्याच्यासाठी ठेवल्या की रात्रीचं त्यांनी ज्या जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या अटी घालून दिल्यात त्या अटीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे स्पष्ट की त्या पात्रामधली कुठलंही वाहन नसलं पाहिजे त्या पात्रामध्ये आणि ती जी वाळू वाहतूक करणारी वाहतूक आहे वाहतूक करणारी परमिशन दिलेली आहे ती परमिशन 6 ते 6:30 या ठिकाणी ती बंद होती। परंतु रात्रंदिवस त्या ठिकाणाहून उपसा होत असल्यामुळं त्या भागामध्ये अशी गंभीर परिस्थिती काही दिवसाला निर्माण होणार आहे की त्या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। म्हणून या ठिकाणी मागणी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की संबंधित मंडळाधिकारी घुगे संबंधित तलाठी उपाड आणि संबंधित तलाठी कानडी आणि लिमखेडा या ठिकाणी तहसीलदार परतूर यांनी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे। प्रतिनिधी अंगद लहिरे, News24, जालना। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।